संगनमताने कट करून विश्वासघात करून सुलेमानी खड्डा विक्री करण्याचं बहाना करून पुणे कोल्हापूर व केरळ मधील लोकांना सोलापूर येथील लोटस हॉटेल मध्ये बोलावून घेऊन दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून पुणे येथील इस्माकडील 5 लाख रुपये इसकावून घेतल्याबाबत दाखल झालेला गुन्हे प्रकटीकरण पथक सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी 2 तासाचे आज उघडकीस आणला व आरोपीकडून 5 लाख रुपये हस्तगत केले. सदर बाजार पोलीस स्टेशननी एक फसवणुकीच्या गुन्ह्याची उघड ही खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे. शक्यतो फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आल्यानंतर त्यामधला जो काही मुद्देमाल असतो त्याची रिकव्हरी ही 100% होणं ही फार अवघड गोष्ट असते. आणि एक विशेष बाब या गुन्ह्याच्या उघडकीस आणण्यामधली ही आहे की सदर बाजार पोलीस स्टेशननी हा जो गुन्हा उघडकीस आणला त्या गुन्हा उघडकीस आणताना यामधल्या मुद्देमालाची 100% रिकव्हरी केलेली आहे. तर यामध्ये सुलेमानी पत्थर आपल्या सर्वांना माहिती आहे की याच्यामागे एक थोडी अशी कॉन्सेप्ट आहे की सुलेमानी पत्थर ज्याच्याकडे असतो त्या व्यक्तीचा भरभराट होतो आणि त्याला कधी कोणत्या गोष्टीचा त्रास होत नाही. तर ही एक संकल्पना आहे सुलेमानी पत्थरबाबतची. त्यामुळे हा जो सुलेमानी पत्थर आहे याची किंमत देखील खूप जास्त प्रमाणात असते. तसं पाहायला गेलं तर अंधश्रद्धेचाच एक भाग आहे हा देखील. पण तरी देखील काही या गोष्टीवर विश्वास ठेवून या सुलेमानी पत्थरचा आर्थिक व्यवहार होत असतो. तर अशाच पद्धतीची घटना सोलापूर शहरात घडलेली आहे. एक गँग आहे त्याच्यामध्ये 5 ते 6 व्यक्ती आहेत. तर त्यांनीही कॉन्स्पिरेसी या ठिकाणी रचली आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी सुलेमानी पत्थर विक्रीकरिता जी ऑफर दिली ती घेण्यासाठी केरळाची एक टीम येणार होती. आणि त्या केरळाच्या टीमला दाखवण्यासाठी म्हणजे शो करण्यासाठी पैशाची आवश्यकता होती म्हणून त्यांनी फिर्यादीला जो व्यवसायातला मित्र आहे यांचा त्या फिर्यादीला त्यांनी सांगितलं की तुम्ही जर 5 लाख रुपये त्या पार्टीला शो केले आणि हा जर व्यवहार पूर्ण झाला तर तुम्हाला त्यातले तुमचे 5 लाख रुपये आणि 2 लाख रुपये कमिशन मिळतील. आणि मग या कमिशनच्या म्हणजे लाभापायी फिर्यादींनी स्वतःचे आणि स्वतःच्या मित्राकडून असे 5 लाख जमा केले आणि तो सोलापूरमध्ये पोहोचला. पण या गँगचा जो प्लान होता तो वेगळाच होता. त्यांनी हॉटेलमध्ये जी रूम बुक केली होती त्या रूममध्ये हे सगळे एकत्र आले. याच्यामध्ये केरळावरून येणारे जे खरेदीसाठी आले होते सुलेमानी पत्थर खरेदीसाठी आले होते ते लोक पुण्यावरून आलेला फिर्यादी आणि ही जी गँग आहे ही हे सगळे या रूममध्ये हा व्यवहार सुरू झाला. आणि हा व्यवहार सुरू झाल्यानंतर प्लॅनिंगचाच भाग म्हणून एक 2 पोलीस आतमध्ये गेले रूममध्ये गेले आणि हे तोतया पोलीस होते. आणि त्यांनी असा बनाव आणला की आम्ही पोलीस आहोत आणि त्यांनी फोनद्वारे वगैरे सुद्धा फोन केलेला आहे की अरे साहेब तुम्ही पोलीस स्टेशनला आहे का, पोलीस स्टेशनला असाल तर पोलीस स्टेशनची गाडी पाठवून द्या असा त्यांच्यासमोर फोन करून हा बनाव केला. आणि मग ती सगळेच जे केरळचे लोक आले होते ते घाबरले आणि ते घाबरून पळून गेले जे या व्यवहारासाठी आले होते. आणि हा फिर्यादी देखील जो कॅश घेऊन आला होता जो शो करण्यासाठी कॅश त्यांनी आणली होती त्याला देखील यांनी धमकावलं आणि त्याला देखील पळवून लावलं. आणि बिचारा आता पोलीस आलेले आहेत आणि पोलिसांचा ससेमीरा मागे नको या यांनी तो घाबरून पळून गेला. आणि मग यांचा जो प्लॅन आहे हा जो प्लॅन हा सक्सेस झाला आणि त्यांनी मग हे 5 लाख रुपये स्वतःकडे घेतले आणि हे लोक फरार झाले. आणि मग पोलीस स्टेशनला याच्यामध्ये ही माहिती मिळाल्यानंतर प्रभारी अधिकारी अश्विनी भोसले मॅडम आहेत, दुपोनी धायतोंडे साहेब आहेत, आपले गुन्हे प्रकटीकरण पथकाचे माळीसाहेब आहेत, त्यांची टीम आहे ज्याच्यामध्ये पोलीस हवालदार औदुंबर आटोळे, पोलीस हवालदार इसाक नदाफ, पोलीस हवालदार शहाजान मुलानी, पोलीस नाईक राजेश चव्हाण, पोलीस नाईक सागर सरतापे, पोलीस शिपाई सेपन सय्यद, पोलीस शिपाई राम भिंगारे, पोलीस शिपाई विठ्ठल काळजे, पोलीस शिपाई मल्लू बिराजदार, पोलीस शिपाई अब्रार दिंडोरे, पोलीस शिपाई सचिन शिल्के या सर्वांनी मिळून 2 तासाच्या आतमध्ये हे आरोपी पकडलेले आहेत.